सांगली शहरातून मोबाईल चोरणारे दोघे बंद शहर पोलिसांची कारवाई पाच गुन्हे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि उपनगरातून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांच्या मोबाईल विक्रीसाठी आल्यानंतर कोल्हापूर रस्ता परिसरातील खिलारे मंगल कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे दोघा संशयितांकडून पन्नास हजारांचा पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत बालाजी लक्ष्मण चव्हाण वर्ष एकतीस राहणार रामनगर परशुराम राजेंद्र कोळी वय वर्ष बावीस राहणार इंदिरानगर तासगाव अशी त्या दोघांची नावे आहेत दोघांकडून पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला सांगली शहर आणि परिसरात मोबाईल चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे आज खिलारे मंगल कार्यालयाजवळ दोघे जण चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पदखास मिळाली त्यानुसार सापळा रचण्यात आलाय दोघे संशयितरित्या ता, फिरताना दिसून आल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतलाय चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत सकोल चौकशी केली असता त्यांनी बस स्थानक आणि उपनगरातून मोबाईल चोरल्याचं कबुली दिली ते मोबाईल विक्रीसाठी आल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यानुसार बालाजी चव्हाण आणि परशुराम कोळी या दोघांकडे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली